देश लक्षात ठेवेल। ज्यावेळी देशाला शाश्वत विकासाची गरज होती तेव्हा एक महान व्यक्ती अतिशय शांतपणे देशाचं इन्फ्रास्ट्रक्चर बदलण्याचं काम करत होता। कन्याकुमारी ते जम्मू काश्मीर पर्यंत ना भूतो न भविष्य असे रस्त्याचे कामं झालेले आहेत। मला वाटत नाही की या आधी यानंतर सुद्धा अशा प्रकारचे सक्षम मंत्री या देशाला लाभलेत नाही। 1995 साली मी महाराष्ट्राच्या भाजप शिवसेना युतीच्या सरकारमध्ये बांधकाम मंत्री होतो। आज मी जेव्हा हेलिकॉप्टरमधून बघितलं रेल्वे स्टेशनच्या जवळ जो नवीन आरओबी बनला होता त्याचं उद्घाटन करण्याकरता परभणीला आलो होतो। आज बऱ्याच दिवसांनी मला येण्याची संधी मिळाली आणि अनेक जुन्या लोकांचं दर्शन घेण्याचं सौभाग्य मिळालं याचा मला निश्चितपणे मनापासून आनंद आहे। परभणी जिल्ह्यामध्ये मी ज्यावेळी मंत्री झालो त्यावेळी केवळ 78 किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग होता, पण आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले आणि जवळपास 277 किलोमीटर नवीन राष्ट्रीय महामार्गाची घोषणा झाली। म्हणजे आता लांबी जी झाली आहे 355 किलोमीटर आहे। या 8 वर्षामध्ये 465 किलोमीटर लांबीमध्ये 2050 कोटी रुपयाची कामं मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी 12 कामे पूर्ण झालेली असून 11 कामे प्रगतीपथावर आहे। माझ्या लक्षात आलं इथे आल्यावर की काँक्रीट करण्याशिवाय काही पर्याय नाही। जी कामं 972 कोटी रुपयाची 145 किलोमीटरची 4 कामं जी आहेत जी NHPWD करतात आहेत ती प्रगतीत आहेत, त्याच्यातल्या अडचणी आहेत पण त्या सोडवल्या। एक कोल्हा ते नसरतपूर, परभणी ते गंगाखेड, वाटूर ते चारठाणा, परळी ते गंगाखेड हे 900 जवळपास 1000 कोटीचं 145.29 किलोमीटर आहे। ही सगळी कामं पुढल्या 6 महिन्यात पूर्ण होतील असा विश्वास मी तुम्हाला देतो। आज बऱ्याच दिवसांनी हिंगोलीमध्ये येण्याची मला संधी मिळाली। हिंगोलीमध्ये राष्ट्रीय महामार्गामध्ये मला अजून दुसऱ्या गोष्टीचा आनंद आहे। तानाजी माझ्याकडे 5-7 वेळा आले, तानाजी मुटकुळे, आणि नामदेव महाराजांच्या जन्मस्थानी तो रस्ता करायचं त्यांनी माझ्याकडे मागणी केली, मी सांगितलं करून देतो। तेव्हा आज येताना मी पहिले काळजी घेतली की या रस्त्याला मी CRF मध्ये मंजूर करून दिलेला आहे, त्याचं काम आता लवकरच सुरू होईल। आणि मी जे वचन दिलं होतं इथल्या जनतेला आणि तानाजीला ते पूर्ण झालं याचा मला मनापासून आनंद आहे। विशेषतः वाशी हिंगोली जिल्ह्यामध्ये 13 कामं मंजूर होती, त्याची किंमत जवळपास 6000 कोटी रुपये होती, त्यापैकी 6 कामं पूर्ण झालेली आहे आणि 7 कामं प्रगतीपथावर आहे। आज वाशिम ते पांगरे याचं चौपदरीकरण झालं आहे की आत्ताच आपण कॉन्ट्रॅक्टरचा सत्कार केला, कॉन्ट्रॅक्टरनी चांगलं काम केलं याचा मला अतिशय आनंद आहे। अकोला वाशिम हिंगोली वारंगा फाटा हे टोटल काम 4500 कोटीचं आहे। CRF मध्ये मी काही कामं ऑलरेडी मंजूर केलेली आहे, पण आता ज्या मागण्या विशेषतः हेमंत पाटलांनी आणि बाकीच्यांनी केल्यात, हिंगोली शहरात वासंबा फाटा डेंटल कॉलेज इथे 20 कोटी रकमेच्या उड्डाणपुलाला मान्यता देत आहोत, लवकरच त्याचं काम सुरू होईल। वाशिम शहराच्या आतून जाणारा जो रोड आहे 4 लेन सिमेंट कॉन्क्रीट रोड, लाईट लावून चांगल्या प्रकारचं ब्युटिफिकेशन करून हा पूर्ण रस्ता मी 4 लेन करून देईन असं तुम्हाला वचन देतो, आज त्याचे आदेश दिलेले आहे। मी नेहमी सांगतो की पॉलिटिक्स इज अ इन्स्ट्रुमेंट ऑफ सोशिओ इकॉनॉमिक रिफॉर्म, सामाजिक आर्थिक परिवर्तनाचं राजकारण हे प्रभावी उपकरण आहे, आणि म्हणून नक्कीच हिंगोली आणि वाशिम जिल्ह्याचा विकास ही सगळ्यांचीच प्राथमिकता आहे। तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हे चित्र बदलेल असा विश्वास व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा जनतेचं अभिनंदन करतो, धन्यवाद देतो।